नालासोपाऱ्यात बाप्पांची मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या एका 74 वर्ष वृद्ध महिलेला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जयंती देवराव म्हात्रे वयवर्षे 74 असे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव असून त्या नालासोपारा पश्चिम नाळा गावातील देवीच्या वाडीसमोर गायकवाडी या ठिकाणी राहणाऱ्या आहेत. काल गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घराजवळील गेटजवळ त्या आल्या होत्या. यावेळी तेथील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील पथदिव्याचा शॉर्ट सर्किट झाल्यानं वीजप्रवाह विद्युत वाहक सर्व्हिस वायरसोबत असलेल्या तारेतून प्रवाहित होऊन जयंती म्हात्रे यांना जोराचा विजेचा झटका बसला. त्यानंतर त्यांना कुटुंबातील इतर लोकांच्या मदतीनं समेळपाडा येथील पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी काल गुरुवारी उशिरा नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत आता महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी, मनपाचे दिवाबत्ती विभागाचे ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.